बोदवड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भानखेडा व हरणखेडे ग्रामपंचायत बिनविरोधसह 68 जागा बिनविरोधी निवडून आल्या आहेत. बोदवड तालुक्यातील माजी सभापती गणेश पाटील यांची आई विमलबाई पाटील मनूर खुर्द, बोदवड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ईश्वर जंगले यांच्या पत्नी माजी सभापती प्रमिला जंगले, नाडगाव येथील माजी सभापती वीरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनकौर पाटील यांचा पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील गाव विकास पॅनलचा पराभव झाला असून फक्त एक उमेदवार निवडून आला आहे. तसेच त्यांचा पुतण्या सम्राट पंजाबराव पाटील यांचा सागर प्रभाकर पाटील यांनी 126 मतांनी पराभव केला आहे. शेलवड येथे माजी सभापती भारती अशोक सोननी यांनासुद्धा मतदारांनी नाकारलेत. तर पॅनल प्रमुख रामभाऊ मस्के यांच्या सर्व जागा निवडून आल्यात मात्र ते पराभूत झालेत. त्याचप्रमाणे